हिरोईन दिसल्या तरी त्या त्या वेळेला ती ती नायिका आहे माझी, म्हणजे जेव्हा ही माझी नायिका आहे तेव्हा या पाच जणी नाही आहेत चित्रपटात, नाही आहेत म्हणजे त्या सीनचा भाग, जेव्हा मी आणि नम्रता हिरो हिरोईन तेव्हा आमचा, सो त्या त्या पॉइंटला एकच हिरो आणि एकच हिरोईन, इतकी क्लीन लव्ह स्टोरी आहे आणि त्या पाचही लव्ह स्टोरी एका एकत्र आल्यामुळे होणारा गुंता, होणारी गडबड आणि मग भाषेचा प्रॉब्लेम, कारण तेव्हाची माणसं कसं बोलायची ते आताच्या लोकांना कळत नाही आहे, आताची माणसं काय बोलतात इंग्लिश वगैरे ते तिला असं ती ती सगळी गंमत आणि हे सगळं एका परक्या प्रदेशात होत, कारण तो लंडनला आहे नोकरीला, त्यामुळे तिथे राहायची जी व्यावसायिक बंधन आहेत की बाबा खर्च जास्त आहे, आमचे खर्च एक निर्माते आले आमचे डॉक्टर आशिष अग्रवाल, नितीन सर आले होते पण कुठे गेले काय आले आले, सो त्याची जी दुसरे प्रोड्युसर ती त्रेधा तिरपीठ पण फार इंटरेस्टिंग आहे, कारण लंडनला तर अनेक चित्रपट बनतात, हा चित्रपट लंडनला का, त्याचं लॉजिक ते आहे की तिथे त्याची लाईफस्टाईल इतकी एक्सपेन्सिव्ह आहे तिथे राहणं आणि त्यामुळे त्याला ते सगळं जुळवून आणण्यासाठी ओव्हर टाईम करायला लागतोय, कारण घर आहे गाडी आहे राहणं आहे, लंडनला ओव्हरऑलच राहणं एक्सपेन्सिव्ह आहे कारण पाऊंडचा रेट आहे, स्वतःला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं आहे कारण घरी भारतात सांगितलंय की बाबा जातो तिकडे काहीतरी कमवतो, ही सगळी प्रेशर देतात आणि त्या प्रेशर्समध्ये त्याच्यात आणि बायकोच्या नात्यात येणारे ताण जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतो की बाबा आपण बाहेर जाऊन काम करतो आणि आपण आपलं म्हणणं काय असतं की कोणासाठी करतोय, घरच्यांसाठीच करतोय ना, मग उशीर झाला तर काय एवढं, आणि तिचं म्हणणं असतं की अरे पण तू काम करतोस ठीक आहे तू पैसे कमवून ते काय उरावर घालायचं का माझ्या, वेट दे मला, सो ही जी त्या दोघांची होणारा तो त्रास आणि त्याच्यातनं होणारे कॉम्प्लिकेशन आणि मग एक गंमत, सो खूप नवरा बायकोची गोष्ट आहे आणि त्याला थोडासा एक फॅन्टसीचा फील आहे, त्या पाच बायका काय येतात वगैरे, तर मी असं सगळ्यांना गमतीनं म्हणतो की हा चित्रपट कसा बघा, तर हा चित्रपट बघताना डोकं बाजूला ठेवा पण मन नक्की घेऊन, कारण हे दिल से देखने वाली पिक्चर आहे, दिमाग से नाही. सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की पिक्चर एखादा आला की त्याच्या अफवासर पसरतात, तर ह्या पिक्चरची एक अफवा अशी पसरलेली आहे की स्टोरी ऐकल्यानंतर स्वप्नील स्वतः तुम्हाला अप्रोच झाला म्हणे, नाही कितपत खरी आहे, नाही अफवाच आहे असं काही नाहीये, मगाशी मला कोणी विचारलं की कुणाला अप्रोच झाला की सगळ्यात पहिला मी प्रार्थना मॅमला अप्रोच झालो आणि त्याच्यानंतर स्वप्नील सरांना अप्रोच झालो, पण एक नक्की सांगेन की मी ज्यांना ज्यांना अप्रोच झालो ना ते सगळे या फिल्म मध्ये आहेत, कोणी नाही असं कोणी म्हणलेलं नाहीये, टायटल काय असं थोडं यापेक्षा आणखी चांगलं नाही सुचलं आपण जसं की आपल्याला एखादी इन्सिडेंट एखादी घटना अचानक घडते त्याला आपण बाईग असं म्हणतो, आपण आपल्या बोली भाषेतला शब्द येतो म्हणून ते टायटल ठेवलेलं आहे, जे पाच जन्म आहेत ना ते साधारणपणे प्रत्येक जन्माचा स्पॅन किती किती वर्षांचा तुमच्या डोक्यात होता, म्हणजे कसा डिफरन्स होत काळ काळ साधारणतः प्रत्येक बायकोच्या बायकोच्या मध्ये साधारणतः 70 ते 80 वर्षाचा काळ डिफरन्स आहे काळाचा, त्या काळात एकाच काळात येत की वेगवेगळे काळच वेगळे नाही काळ वेगळे प्रत्येकाचे काळ वेगवेगळे नाही, हे तुम्ही आता 6 लव्ह स्टोरीज दाखवल्या पण बरोबर पाहता ही फॅन्टसी आहे बरोबर, तर प्रेक्षकांना शेवटी ते प्रेक्षक कन्व्हिन्स झाले पाहिजे की कशासाठी 5 किंवा काय 6 जन्म दाखवले, ते ही कुठली थिन लाईन आहे की त्याच्यावर प्रेक्षक कन्व्हिन्स होतील ही स्टोरी, मुळात आपलं 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 कल्चर आपल्या कल्चरमध्ये आहे ना की 7 जन्म असतात किंवा आपल्या आपल्या कल्चरमध्ये आज आजही आपणही अजून वटपौर्णिमा करतो आणि वटपौर्णिमा आपण का करतो की जन्मजन्मी हात नवरा मिळावा म्हणून आपण वटपौर्णिमा करतो, तो आपल्या कल्चरचा भाग आहे म्हणून तो लोकांना नक्की आवडेल गोष्ट ही, नाही मला काय विचारायचं होतं आता स्पायडरमॅन ही सुद्धा एक फॅन्टसी आहे बरोबर, त्याच्यामध्ये एक शॉर्ट किंवा सीन आपण असं म्हणूया की त्याला तो स्पायडर चावतो आणि नंतर तो हे होतो, तर ते लोकांना पटतं की बाबा असं झालं असेल बरोबर, तर तुमच्या याच्यामध्ये अशी काय लिंक आहे या 6 जन्माची, नाही ते तुम्हाला सिनेमा बनवून बघून बघितलं आमच्या गाण्यातच आहे की बाईचं मन हे कोडच न सुटणार आहे की तिला काय आवडत आणि काय आवडत नाही हे कोड न सुटणार आहे, कोणालाच बाईचं मन कळलेलं नाही तर त्याच्यावरच सगळं आहे, नाही उलट वाढत जात आहे, आम्ही तर उलट ठरलो आमचा पत्ता कट नका करू हे कायम आहे, कॉमेडी 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 नाही सिच्युएशनल कॉमेडी, म्हणजे जे घडतंय तर ते
पात्र आहे चित्रपटातली ते कॉमेडी करत नाही, त्यांची वाट लागली, याची वाट लागली, पण तुम्ही तुम्हाला मजा येते ते बघाय प्रसंगानुरूप. एकूण पाच गाणी प्रत्येक मेजरमेंट बरोबर गाणे नाही, पाच गाणी. सर तुमच्या मनात बायगोचा पार्ट टू तयार आहे म्हणून फोकस आहे बायगोचा पार्ट टू. बापरे असणार काय बात. आधी तिचा काय रोल आहे, काय रोल आहे लहान मुलं काय रोल आहे. त्याच्या गतजन्मीच्या बायकांपैकी एक बायको मी असते आणि आपण म्हटल्याप्रमाणे काय खूप स्ट्रॉंग वुमन असते ना, तिच्याशी आपल्याला रिलेट व्हायला थोडस कठीण होतं. पण त्या अशा असं म्हणतो ना की नारळाचं आतमधलं शहाळं आणि पाणी असतं पण तो नारळ बाहेरनं दिसायला कठीण असतो, तर तसं कुठेतरी कॅरेक्टर आहे की एक आतमधनं हळवी खूप इमोशनल खूप बायको टिपिकल बायको मटेरियल वाली बायको आहे ती आणि ते दाखवायला घाबरतीये. कारण काय अशा बायकांचा वीक पॉइंट जर लोकांना कळला तर त्याचाच वापर करून ते त्यांना त्यांचा पत्ता एकदम पकडून ठेवतील अशी तिला भीती वाटते. त्यामुळे कुठेतरी नवऱ्याबरोबर रिलेट होताना किंवा नवऱ्याबरोबर इमोट होताना तिच्यातली ती बाई बाहेर येत नाही आणि अशा वेळेला यांचं हे नातं कसं रुसत फसत हसत याची स्टोरी. मुठी ठेवणारी बायको कोणी केली? मुठी ठेवणारी बायको प्रभूंना काय सांगशील बोलू. तर सुरुवात तर ह्याच्याने करते की तुम्ही जो प्रश्न पहिले विचारला की का हे कुठली बायको तुम्ही विचारली सरांना, तर जेव्हा सर माझ्याकडे अप्रोच आले त्यांनी सांगितलं की ही स्टोरी आहे नरेट केली, तेव्हा मला आवडलं. मला सगळेच कॅरेक्टर आणि पूर्ण फिल्मच आवडली. सर मला म्हणाले पण स्वप्न जोशी करतोय म्हटल्यावर मला असं वाटलं मितवामध्ये तुम्ही ऑलरेडी खूप रडलाय आणि त्यांची बायको झाला नव्हता, या फिल्म म्हणून आय एम लकी की या फिल्म मध्ये मला आणि स्वप्नीलला छान असा रोमॅन्स करता आला आणि तो रोमॅन्स पडद्यावर दिसला. आणि तो व्हाईल डुईंग दॅट मी हे सांगू इच्छिते की ते करताना सगळं शूट करताना आणि हे करताना ही ह्या जन्मातली बायको आहे आणि ह्या जन्मातल्या बायकोचा म्हणजे स्पेशली ह्या काळातल्या मुलींचे जे प्रॉब्लेम्स असतात का त्यांचे त्यांचं जे म्हणणं असतं सगळ्यांचे स्वप्न असतात त्यांचे इंडिव्हिज्युअल त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं असतं पण ऍज युजुअल नवरा समजत नाही म्हणजे आता ते तर कळलं असतं तर विषयच नव्हता पण ते कळलं नाहीये नवऱ्याला आणि मग अशा वेळेला ती कशी चिडते आणि म्हणून कुठेतरी ती भांडखोर वाटू शकते कुठेतरी की ही खूप भांडणारी बायको आहे का असं ते कॅरेक्टर दिसू शकतं. पण नंतर कळतं की तिचे तिचे रिझन्स आहे म्हणून आणि त्या भांडणातनं होणारा प्रॉब्लेम्स आणि ही स्टोरी हे असं आहे. स्वप्नीला तू सहा जन्म दाखवले ह्याच्यामध्ये, सो कोणत्या जन्मातलं कॅरेक्टर करताना तुला जास्त मेहनत घ्यावी लागली आणि तुला कोणतं सगळ्यात जास्त आवडलं? मी मगाशी म्हटलं प्रत्येक कॅरेक्टरचं आपलं एक चॅलेंज आहे. आपली मजा आहे पण मला ऍक्टर म्हणून ऍक्टरला नेहमी काय असतं ऍक्टरला काहीतरी असं असतं की मला अजून काय करायला मिळेल, मला वेगळं काय करायला मिळेल किंवा हा. तर रोमॅन्टिक सिनेमेच आहेत पण मितवा मधला रोमॅन्स पूर्ण वेगळा होता, पॅरोली लव्ह स्टोरी पूर्ण वेगळा होता, तुहिरे पूर्ण वेगळा होता, तर तसा हा मोगरा फुलला पूर्ण वेगळा होता. तसा हा ही रोमॅन्टिक फिल्म ही रॉमकॉम आहे म्हणजे रोमॅन्टिक कॉमेडी, तर पूर्ण वेगळा रोमॅन्स आहे आणि तो सहा वेगळ्या झोनचा रोमॅन्स म्हणजे शुकुताई बरोबरचा रोमॅन्स आहे तिथे कोणीच कोणाला आय लव्ह यू म्हणत नाही किंवा कदाचित संपूर्ण रोमॅन्टिक फेज मध्ये कोणी कोणाला अंगाला स्पर्शही करत नाही पण जन्मजन्मांतराचा रोमॅन्स. सो कारण तेव्हाची गोडवा तेव्हाचा गोडवा तो आहे, तेव्हाची मजा ती आहे, नुसतं बघणं लाजणं रुसणं मनवणं हा रोमॅन्स आहे. अमृताबरोबरचा रोमॅन्स आहे तो थोडासा कोल्हापूरचा असा तांबडा पांढरा असा रांगडा आणि थोडा म्हणजे नाही का हात धरून खेचून घेऊन जायचं मांडवातनं तो वाला रोमॅन्स आहे. सो आदिती बरोबरचा रोमॅन्स आहे तो जे नवरे असतात जे म्हणजे मुठीतले की आय लव्ह यू म्हणायच्या आधी पण बायकोला विचारतात की आता म्हणू आय लव्ह इतका तो मुठीत असतो. तो वाला रोमॅन्स आहे. नेहा बरोबरचा रोमॅन्स आहे तो म्हणजे तो त्या रोमॅन्स मध्ये ती गंमत आहे की नवरा खूप ओव्हर पजेसिव्ह असतो काही काही वेळेस आणि त्याच्या मागे त्याची काळजी आणि प्रेमच असते पण बायकोनी कुठली साडी नेसायची आणि लिपस्टिक लावायची का नाही लावायची आणि मग या कार्यक्रमाला जायचं का नाही जायचं ते सगळं तोच ठरवत असतो. सो असे मला वेगळे वेगळे पैलू अनुभवता आले त्या नवरा या एकाच संकल्पनेचे आणि एका चित्रपटात करता आलंय सगळं. सुनील तुझा रोल कुठला आहे म्हणजे तुझा पैलू रिअल स्वप्नील कुठला आहे?
याच्यामध्ये नाही साप की नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये ना ह्यातला पहिलूतला प्रत्येक थोडा थोडा भाग असतोच. प्रत्येक मला सरांच्या किंवा गोष्टीची तीच गंमत वाटते की हे खूप छान तरी मेटाफर म्हणून ते सहा एरा वापरले. त्यातला प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री जर तुम्ही विचार केलात ना, तर या साही बायका ऍक्च्युली प्रत्येक बायको, कारण ती अशी पण असते कधी कधी पजेसिव्ह आणि डॉमिनेटिंग पण असते बायको. कधी कधी ती अशी तिला म्हणणं असतं की माझ्या मनात काय चाललंय तू ओळखलं का नाही, पण मला तर जायचं होतं आज बाहेर जेवायला, तू विचारलंच नाही मला. सो त्यांनी खूप स्मार्टली ते केलं की त्याला त्याला छान गुणपण घालताना अशी सहा एरा केल्या. ऍक्च्युली प्रत्येक बाईमध्ये साही गुण आहेत सहा सिमिलरली, तर तो जो सहा वेगळे त्याचे एरातली मुलं आहेत. आपण प्रत्येकामध्ये आपण कधी हा असतो, कधी तो असतो, कधी तो असतो, कधी तो असतो, हे सगळं मांडणं आणि हे मनोरंजन करताना मांडलंय. म्हणजे काय म्हणायचं, बेस इज एंटरटेनमेंट. म्हणजे हा चित्रपट काय म्हणू आपण त्याला, हा बेसिकली तुमचं मनोरंजन पैसा वसूल चित्रपट. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट कुठली भूमिका जास्त आहे म्हणजे ताई बरोबरचा रोमॅन्स डिफिकल्ट होता, कारण तो परत तो त्या काळातला रोमॅन्स आहे. म्हणजे ती लंडनला फिल्म शूट होते, इमॅजिन करा लंडन, आणि ती नऊवारी साडी, पाटल्या, बांगड्या, नथ, वाक्या, कानातले डूल, गजरा, असं आंबाळा, वा एवढं सगळं माहिती. बायको आहे मी त्याची, अशी बाई लंडनच्या स्ट्रीटवर ह्याच्याबरोबर रोमॅन्टिक गाणं करत असे, सुंदर आणि फन. आणि मग त्या आणि तो आता आत्ता तो ह्या काळातला आहे, पण त्याची त्या काळातली बायको आता इथे आली आहे. आता त्याचे कपडे सुटा उतरला आहे आणि मी नऊवारी साडीत, ती नऊवारी साडीत लंडन मध्ये, अख्ख्या लंडन मध्ये नऊवारी साडी नेसून फिरले. खूप व्हिज्युअली खूप एंटरटेनिंग फिल्म आहे आणि वेगळी वाटते मला फिल्म, त्यामुळे खूप मजा आहे. मजा आहे म्हणजे तुम्ही ट्रेलर बघितलं असेल सगळ्यांनी, आम शुअर ट्रेलर, पण ट्रेलर मध्ये तुम्हाला ती गंमत कळते की आयला वेगवेगळे सो कलरफुल आहे सिनेमा, सगळ्यांच्या कपड्यांपासून ते भाषेपासून ते रंगसंगतीपासून खूप छान चांगलं पॅलेट आहे, खूप छान असं सजवलंय अख्खा बुके. सुनील तुझे सहा गेटअप सगळे वेगवेगळे आहेत का? हो अगदी टोटली. नम्र तसं काय हिसका तिकडे आहे का लंडन मध्ये, म्हणजे काय कोल्हापूरची दाखवली. आणि श्रुती नावाचा कॅरेक्टर करते मी आणि 60-70 दशकातली दाखवली आहे ती आणि पण ती पण गंमत आहे फिल्म मध्ये, ते पण तुम्ही बघा सिनेमा, मला खूप सांगावं असं वाटतंय तुम्हाला, पण ती पण गंमत आहे फिल्म. फिल्म शेवटी तेच म्हणतो की कुठल्याही जन्मातली कुठलीही बायको आली तरी तिला शेवटी काय हवं, दॅट्स व्हॉट द फिल्म टॉक्स अबाउट. त्याच्या शेवटी खूप गोड काहीतरी सांगून जातो तिने. प्रोड्युसर इतकी आता शेवटी कोणताही प्रोड्युसर कमर्शियल करण्याचा किंवा प्रोफेशनल करण्याचा प्रयत्न करत असतो. फिल्म आता फिल्म मध्ये इतके मोठे कलाकार आहेत, लंडन मध्ये शूट झाले, तर तुम्हाला एक कुठली अशी हे वाटली की हा सरांचं डिरेक्टर सरांचं मला काय हे माहित नाही, पण हा एवढा मोठा जो हे आहे तो पार नेऊ शकेल असं तुम्हाला काय विश्वास वाटला? मोठे कलाकार लंडन मध्ये तुमची यशाची गणित काय? यशाची गणित असं होती की मला एक क्वालिटी मूवी बनवायची बनवायचं होतं की ज्यामध्ये ह्युमर असेल आणि मनोरंजन असेल आणि एंटरटेनमेंट असेल, कमर्शियल मूवी असेल. आणि जेव्हा मी स्टोरी ऐकली होती, मला स्टोरी कमर्शियलची व्याख्या की लोक जेव्हा येतील थिएटर मध्ये तर त्यांना म्हणजे मनोरंजन हवं, की कॉमेडी असेल आणि थोडंफार काही शिकवण असेल मूवी मधून, तर प्रीची नको मूवी, एक मनोरंजन झालं पाहिजे, मग प्रेक्षक येतील सिनेमामध्ये, काहीतरी असं आलं पाहिजे मूवीमध्ये. आणि स्टोरी मला आवडली होती की स्टोरी युनिक स्टोरी होती.